सर्वांचं स्वागत. मुंबई उच्च न्यायालयाने प्रकल्प माहूल यांतील प्रकल्पग्रस्तांना एक सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिलेले असून सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे ह्या लोकांना अशा अनेक ठिकाणी म्हणजे प्लॅटफॉर्म किंवा अशा इतरत्र ठिकाणी त्यांची आपले दिवस रात्र काढायला लागते. अशा समस्यांसाठी ते आज आझाद मैदानामध्ये आलेले आहेत. आजचा त्यांचा 52वा दिवस आहे. अशाच प्रकारे त्यांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्यांच्या समस्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बोला. आज आम्हाला एकंदरीत तुमच्या मागण्या काय आहेत? आज आंदोलनाचं जीवन बचाव आंदोलन चालू आहे. आमचं ज्या ठिकाणी आम्ही आमची घरं तुटली विद्याविहार पाईपलाईनला, आम्ही तिथे जीवन बचाव 28 ऑक्टोबरपासून चालू होतो. 49 दिवस पूर्ण झाल्यानंतर सरकारने तिकडे दुर्लक्षित केलेला विषय आहे. तिथे आम्ही जीवन बचाव आंदोलन आमचा फुटपाथला चालू होतो. आमचं माहूल आम्ही सोडून आज जवळजवळ 2.5 महिने व्हायला आलेले आहेत. आज आमचा आझाद मैदानावर 3रा दिवस आहे आणि आज टोटल आंदोलनाचे 53 दिवस पूर्ण झालेले आहेत. सरकार अजिबात लक्ष घालत नाही. असंवेदनशील खुद्द मुख्यमंत्री फार असंवेदनशील आहे. देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं की भेटण्याचं, प्रकल्पग्रस्तांना भेटण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, मात्र त्यांच्या भेटीसाठी प्रत्येक वेळी त्यांनी रद्द केलेले आहेत. त्यांच्या तुमच्या भेटी त्यांनी प्रत्येक वेळी रद्द केलेल्या आहेत, नाकारलेल्या आहेत. त्याच्याबद्दल काय सांगू? गेले आम्ही 4 महिने झालं मुख्यमंत्री कार्यालयामध्ये लेखी स्वरूपाचं निवेदन दिले आहे की घर बचाव घर बनाव ज्या नेतृत्व करणाऱ्या आमच्या मेधाताई पाटकर यांच्या नेतृत्वाखालीच आमचं आंदोलन चाललेलं आहे. लेखी स्वरूपात आम्ही भेट साहेबांची, सीएम साहेबांची वेळ मागितली होती. लेखी स्वरूपात अनेक वेळा पत्रव्यवहार केला पण अजून काही भेट झालेली नाही. त्याच्यामुळे आम्ही काल स्वतः त्यांच्या कार्यालयात गेलो. त्यांचे मुख्यमंत्र्याचे मुख्य सचिव आहेत प्रवीण परदेशी साहेब, त्यांच्याशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ते बोलले ठीक आहे, आम्ही 2-3 दिवसांमध्ये आपली भेट घडवून आणू आणि काहीतरी तोडगा काढू. मला तोडगा नको साहेब, लवकर लवकर निर्णय द्या, कारण परिस्थिती अशी भयावह आहे माहूलमध्ये सध्या, लोक राहत नाही. आज आमचं आंदोलन 53 दिवस आहे. कमीत कमी ते 10 ते 11 लोकांचा तिथे मृत्यू झालेला आहे. एवढे भयावह गंभीर विषय असताना सरकार गंभीर का नाही? कारण हा फार असंवेदनशील विषय आहे. रोज एक स्लो पॉइजनी माणूस मरतोय तिथे. 150 हून अधिक लोकांचा तिथे मृत्यू झालेला आहे ह्या रिफायनरीमुळे आणि ह्या तीव्र प्रदूषणामुळे. कारण प्रदूषणाची तीव्रता एवढी भयंकर आहे. हवेती 256 UG बेंजिन आहे आणि पाण्यातही अति प्रदूषण आहे. उच्च न्यायालयाच्या कडक भाषेत निर्देश असतानाही सरकार उच्च न्यायालयाचा अवमान करतोय. तर सर्वसामान्य माणसाला बघा, आज फुटपाथला राहून न्याय मिळण्याची काही अपेक्षा वाटत नाहीये, कारण हे सरकार फार असंवेदनशील आहे. खरोखर या विषयामध्ये मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यतः लक्ष घालायला पाहिजे. तोडगा काढला तर 1 मिनिटात पण निघू शकतो तो आणि अनेकांचे खरोखर जीव वाचू शकतील, कारण मृत्यूचं तांडू सतत तिथे चालू आहे. काल माणूस आंदोलनामध्ये जोडलेला माणूस अचानक जातोय म्हणजे काय? कारण प्रमाणच हवेचं एवढं तिथं शुद्ध हवा नाही, मोकळं वातावरण नाही. व्यक्तींचा तिथे जीव गुदमरला जातो. सूर्यप्रकाशाची किरणं आमच्याकडे पोहोचत नाहीत, कारण ते 15-20 वर्ष झालं तो प्रकल्प बनून घाण पाणी, सगळं घाणीचं साम्राज्य आहे. सगळे पाण्याचे टाकेज लिकेज आहेत. हवेती अति प्रदूषण आहे, कारण तिथे 16 केमिकल फॅक्टरी आणि 3 रिफायनरी आहेत. एवढ्या जीवघेण्या कंपनी असल्यामुळे तिथं जीवसृष्टी वाचू शकत नाही. NGT चा अहवाल आहे, IIT चा अहवाल आहे, हायकोर्टचे निर्देश आहे. मग हे कुणाचा अवमान? किती अवमान चाललाय न्यायालयाचा, उच्च न्यायालयाचा अवमान होते. ह्यासारखी दुर्दैवी गोष्ट आणि खंत खूपच वाटते. आणि आपल्या उच्च न्यायालयाने सुद्धा तीव्र भाषेत नाराजी व्यक्त केलेली आहे या सरकार विरोधात. खरं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही कंटेम्प्ट पिटिशन या सरकारच्या विरोधात दाखल केलेलं आहे. ती पण आमची आता प्रक्रिया लवकरात लवकर आम्ही सुरू करणार आहोत. आपलं उपोषण हे कधीपासून चालू आहे? 28 ऑक्टोबरपासून चालू आहे आंदोलन. 28 ऑक्टोबरपासून आणि आजचं त्याचं 53वा दिवस. 53वा दिवस आहे. मुंबईपासून म्हणजे तुम्ही 2-3 दिवसापासून प्लॅटफॉर्मवर, प्लॅटफॉर्मला पण काढलं ना, कारण या पोलीस बांधवांनी एवढं प्रेशर आणतात. 3-4 दिवस झाले तुम्ही आंदोलन संपवण्याचा वारशा करतात, पण निर्णय द्यायचा किंवा मुख्यमंत्र्यांनी आम्ही काय 1 मिनिटात आंदोलन सोडू, आमच्या मागण्या पूर्ण करा आणि त्वरित निर्णय द्या ना. 5,500 घरच मागतो आम्ही, कुठे जास्त मागतोय? कारण मुंबई शहर आणि उपनगरामध्ये जवळजवळ 70 ते 80 हजारहून अधिक घरं खाली आहेत. SRA चे आहेत, म्हाडाचे आहेत, अजून कोहिनूर SDL ची घरं खाली आहेत. फक्त मानसिकता माणसांबद्दल माणुसकी पाहिजे आणि मनशा चांगली पाहिजे. खरोखर ह्यांनी प्रथम कर्तव्य समजलं पाहिजे. माणुसातली माणुसकी जीवन ते ठेवायचे असेल, प्रथम जे माणसं मरत आहेत रोज, निरपराध बाळ जो 1.5 वर्षाचा असेल, 6 महिन्याचा असेल, ते पण नाहक लोकांचे ते बळी चाललंय ना ह्या सरकारच्या आडमोठ्या धोरणामुळे. आणि ही मौत नाही, हे मौत की हत्या आहे की जबाबदारी सरकार और खुद मुख्यमंत्री रहेंगे और अजय मेहता रहेंगे और एक प्रकाश मेहता सुद्धा हे सगळे जबाबदार असणार आहेत. कारण ते 12 नोव्हेंबरला त्यांच्या दालनामध्ये एवढे गृहनिर्माणाचे गृहनिर्माण प्रधान सचिव साहेब होते, मुख्यमंत्र्याचे मुख्य सचिव प्रधान साहेब होते,
भूषण गगरणी साहेब होते, महानगरपालिकेचे मनपा आयुक्त साहेब तिथे मीटिंगला, आणि विविध वरिष्ठ अधिकारी 40-50 अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मेधाताई पाटकरांच्या नेतृत्वाखाली 40-50 वरिष्ठ अधिकाऱ्यांची मीटिंग झाली आणि 4 दिवसात तोडगा काढतो, निर्णय देतो. आज 4 दिवसाच्या जवळजवळ 40 दिवस लोटायला लागले तरी पण सरकार दखल घेत नाही. जवळ 150 अधिक लोकांचा तिथे मृत्यू झालेला आहे. 1700 ते 1800 विविध आजाराने लोक तिथे पीडित आहेत. TB, अस्थमा, श्वास घ्यायला त्रास होते, डोळ्यांना अंधत्व आलेलं आहे, त्वचेचे आजार, महिलांना मासिक पाळी 2-2 वेळा येते, अशी दुर्दैवी आणि मिसक्रॅशेस होत आहेत. एवढी भयावह परिस्थिती आहे, कारण हे विपरीत रिफायनरीमुळे आणि प्रदूषित वातावरणामुळे लोक तिथं अगदी जीवन मोठं, आम्ही तर जीव वाचवण्यासाठी आज 2.5 महिने जर रस्त्यावरच आहोत. जोपर्यंत सरकार आमचा निर्णय लवकरात लवकर देत नाही, आंदोलन हे तीव्र प्रकारे छेडलं जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही मागण्या आहेत ते सरकार पायदळी तुडवत आहे. त्यांच्या अनेक मागण्या आहेत, मात्र सरकार त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये. सरकारने जर तुमच्या आश्वासनाकडे लक्ष दिलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? काही ठोस असणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन सरकारी बंगल्यावर तिथे जाऊन राहतो. आता आझाद मैदानामध्ये पोलीस वारंवार त्रास देत आहेत, कोर्टाची भाषा सांगतात, पण तसं काही नाही. आंदोलन गेले 20 वर्ष, ताईने 20 दिवस 25 दिवस रितसर आपण सगळं प्रोटोकॉलने केलेलं आहे, परवानग्या घेतलेल्या आहेत. सगळं रितसर असताना तुम्ही आमचा विषय तरी समजून घ्या. आमचा विषय फार गंभीर असेल. मुंबई शहर आणि उपनगरापेक्षा आमचा विषय हा फार जीवनाशी निगडीत आहे, कारण आमची रोज माणसं स्लो पॉयझनी मरतात सरकारच्या नाकर्तेपणामुळे, नाडमोठ्या धोरणामुळे. नाहक लोकांचा आणि गरीब सर्वसामान्य माणसाचा तिथे बळी जातोय. रोज जे मृत्यू होत आहे आणि ते मृत्यूचे जबाबदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि मनपा आयुक्त अजोय मेहताजी असतील आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहताजी असतील. उद्या एखादा जर मृत्यू झाला तर आम्ही हे प्रेत डायरेक्ट प्रेत यात्रा अंतिम विधी हे आम्ही मंत्रालयातच किंवा सरकारी बंगले मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच घेऊन जाणार आहोत. तुम्हाला देवेंद्र फडणवीस किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांनी तुम्हाला काही प्रतिसाद दिला की नाही? ते पोकळ आश्वासनच असतात ना, आश्वासन असतात पण अंमल नसतो ना कधी. खरं तर प्रॅक्टिकली अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर त्वरित तोडगा काढून निर्णय हा लेखी स्वरूपात व्हायला पाहिजे. नुसती पोकळ आश्वासनं देतात राजकीय पुढारी, फक्त आश्वासनाशिवाय दुसरं काय केलंय? मुंबईमध्ये तर फक्त आता विनाशच केलाय, विकास कसला दिसतोय का तुम्हाला? 4 वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाला घरा जीवन वाचवण्यासाठी फुटपाथला यावं लागतोय आणि 2-2 महिने होऊनही लोटूनही जर सरकार गंभीर होत नसेल तर अशा सरकारचा खरोखर निंदा करावी तेवढी कमी आणि निषेध करावा तेवढा कमी आहे. म्हणजे एकंदरीत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी तुम्हाला प्रतिसाद ह्या प्रतिसाद टोकल नाही तसं दिलेलं आहे. तसं आदित्य ठाकरे साहेबांनी अधिवेशन काळामध्ये खुद्द मुख्यमंत्री साहेबांना भेटले होते व 2-4 दिवसात आम्ही तोडगा काढू म्हणले होते. त्यांनी पण 350 घर देऊ केलेले आहेत. खरोखर त्यांनी तर उलटा पुढाकार घेतलेला आहे, ते फॉलोअप ठेवत आहेत. माननीय रामदासभाई कदम साहेब गेल्या 5-6 महिन्यापासून आदित्य ठाकरे साहेब, रामदासभाई कदम, प्रकाशभाऊ फातर्फेकर, शिवसेनेचे सर्व वरिष्ठ मंत्री आहेत, आमदार आहेत, मंगेशजी कुडाळकर साहेब आहेत, त्यांनी खूप या जातीने या प्रकरणात लक्ष घातलेलं आहे व त्यांनी न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. 350 घर त्यांनी देऊ केलेले आहेत, ती प्रक्रिया बी त्यांची चालू आहे घरं देण्याची. 2-4 दिवसात त्याचाही निर्णय होणार आहे. तुम्ही काय सांगा तुमच्या एकंदरीत मागण्यांसाठी? तुम्ही ज्या सरकारकडे तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्या तुमच्या लक्ष म्हणजे जे पायदळी तुडवल्या जातात त्याबद्दल तुम्ही काय सांगा? बघा, इथे मानवी हक्कांची पायमल्ली होते. एक वाघिणी जर मरते तर विधानसभा अधिवेशन गाजतं. एका वाघिणीकडे सगळ्या मंत्र्यांचं सगळ्या पक्षांचं लक्ष वेधलं जातं, पण आज इथं कमीत कमी 150 लोकांची मौत झालेली आहे, पण त्याची साधी चौकशीसुद्धा झाली नाही. म्हणून या अशा निष्क्रिय सरकारवरती 302 गुन्हा दाखल केला पाहिजे असंच मला वाटतंय. कारण आमच्या मरणाला जबाबदार कोणतं हे सरकारच जबाबदार आहे. काय ह्या संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार आम्हाला इथे जगण्याचा अधिकार नाही? तिकडे पाठवतात, तिथे मौतच आहे. ती मौत आम्ही का म्हणून स्वीकारायची? भले ज्यावेळेस आम्ही आमच्या झोपड्यामध्ये होतो कितीतरी खुश होतो, आज तिथून स्थलांतर केल्यामुळं आमचा रोजीरोटीचा प्रश्न कायमचा गेला, म्हणजे नोकऱ्या गेल्या, मुलांच्या शाळा बुडाल्या, आरोग्याच्या नवीन नवीन समस्या निर्माण व्हायला लागल्यात. अशा परिस्थितीत आम्ही जगायचं तर काय म्हणून बघायचं? ते छपरं पक्कं घर दिलं म्हणजे काय दिलं? आमच्यावर तर काय मेहरबानी केली का या सरकारनं? पण बाकी तर सगळं आमच्याकडून हिरावून गेलं, आमच्या मुलांचं बालपण हिरावून घेतलं. एकंदरीत अनेक समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं, मात्र कोणत्याही सरकारकडून किंवा ज्या राज्य सरकार सगळ्यात जास्त आम्हाला मानसिक त्रास इथं जास्त होतोय. मानसिक त्रास म्हणजे का? जर कुटुंबातली एक व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या पाठीमागे 10 लोक लागलेली असतात त्याची शुश्रूषा करण्यासाठी, बरोबर आहे? इथे आल्यापासून आम्हाला विविध प्रकारच्या ज्या आजार गेला माझा बरेच आणि जोपर्यंत आपली रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे तोपर्यंत मी जगू शकतो, पण जो एकदमच कमकुवत माणूस आहे त्याला आजार लगेच पकडतो आणि लगेचच त्याची मौत होते. लहान मुलं असू दे, वयस्कर माणसं असू दे, आणि कोणाच्याही जीवाचा काही होईल याची काही गॅरंटी नाही, खात्री कोण देता येत नाही आपल्याला.
म्हणजे एकंदरीत इथे शेकडोच्या वरती मृत्युमुखी माणसे पडलेली आहेत, मात्र तरी सुद्धा राज्य सरकारचं त्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आहे किंवा जे त्यांच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होत नाही आहेत. आपण इथे पाहू शकता की कशाप्रकारे इथे एक आंदोलनकर्त्यांची संख्या आहे. एकंदरीत सरकारच्या ज्या काही मागण्या ह्या लोकांच्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे आझाद मैदानावर इथे आंदोलनकर्ते एकत्रित जमलेले आहेत. हा त्यांचा 53वा आंदोलन जीवन बचाव आंदोलन सुरू आहे. अभी तो यही अगर आई है, सवाल लेके आए हैं, अनेक प्रकार के पोस्टर आपण इथे बघत आहोत. माहुल अभी तो अगर आई है जीवन बचाव आंदोलन आज त्यांचं 53वा दिवस आहे. राज्य सरकारने जे काही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्याबद्दल ही नारेबाजी होत आहे. त्यांच्या सर्व मागण्या ज्या काही मागण्या आहेत त्या राज्य सरकारने फेटाळलेल्या आहेत किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे, त्यामुळेच ही जन आक्रोश आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. माहूलमध्ये गेल्या 2 वर्षात 500 जास्त लोक रोगग्रस्त म्हणून इथे पाहायला मिळले आहेत. अनेक लोक इथे मरण पावलेले आहेत. आपण एकंदरीत इथे पाहू शकता कशा प्रकारचं जनजन आक्रोश इथे पाहायला मिळतोय. एकंदरीत माहूलमध्ये 16 कारखाने आहेत. त्या 16 कारखान्यांमुळे जे काही यातना भोगायला लागतात इथल्या जनसंख्येला किंवा जे काही ह्या रासायनिक प्रदूषणामुळे ह्या लोकांना ज्या काही यातना होत आहेत त्याचंच हे आपण जन आक्रोश आपण इथे पाहत आहोत. गेल्या 3 दिवसापासून हे ह्या ठिकाणी आहेत. आज हे आझाद मैदानामध्ये आहेत. 2 दिवसापासून ते CST फ्लॅटकम क्रमांक 18 वरती अशा कडाक्याच्या थंडीमध्ये इथे झोपलेले होते. अनेक कुटुंबासह ते इथे झोपलेले आहेत, मात्र तरीसुद्धा कोणत्याही राज्य सरकारने ह्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं दिसत नाही आहे हे आपण पाहू शकता. इथे अत्यंत कडाक्याच्या थंडीत ह्या लोकांनी 2 दिवस रात्र काढलेले आहेत असा बाहेर ठिकाणी. आपण इथे पाहू शकता अनेक स्त्रिया आहेत, त्याचबरोबर पुरुषही आहेत. एकंदरीत आपल्या मागण्यासाठी हे एकत्र जमलेले आहेत इथे. सरकार विरुद्ध इथे घोषणाबाजी होत आहे. सरकार
निंदा करावी तेवढी कमी आहे. चुलम का टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे. चुलम का टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे. चुलम का टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे. बहुत नई हत्याए है. आजादी 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 आजादी. त्यांना जे काही प्रदूषणाला सामोरं जावं लागत आहे त्या प्रदूषणापासून मुक्तता हवी आहे, ह्यासाठी ते नारेबाजी करत आहेत, ह्यासाठी मागण्या त्यांच्या सरकारकडे आहेत. बाईट दे थोडा आपला बाईट. एक बाईट दो मुझे आपकी. एकंदरीत आपकी मांग क्या है, आप क्या बोलना चाहते हो, आप मतलब आप जो सरकार से आपको मतलब जो बेफिक्र हो रहा है सरकार उसके ऊपर आप क्या बोलना चाह रहे हैं? सरकार को हम बोलना चाह रहे हैं कि हमारा घर जो छीना गया है, हमारा घर तोड़ा गया है, वो घर हमारे को वहीं से बना के दीजिए. हमको माहौल गाँव में दिया है आपने, वहाँ पर न रहे, वहाँ पर हमको नहीं रहना है. जो सरकार ने आपको मांग जो आश्वासन दिया था सरकार ने कि हम ये करके देंगे, तो वो सरकार ने किया है क्या? नहीं, हमारी मांग तो पूरी नहीं करे सरकार ने. हमको बिना बताए के हमारे सारे झोपड़पट्टी के रूम बिना इसके तोड़ दिया. तोड़ने के बाद में एक महीने के बाद हमको चावी दिया, आपको जैसे ढकल दिया, जैसा मतलब भेज देते हैं ना, ढकल के भेज दिया माहौल गाँव के अंदर, जाइए उधर आप रहिए. तो माहौल गाँव में हमने जाके देखा, उधर इतनी गंदगी है, इतना हमारे बच्चे लोग जो है ना उधर बीमार पड़ रहे हैं. हमारे स्कूल कॉलेज हमारे साकिना का पाइपलाइन पे सारे उधर है. हर पाइपलाइन पे जो भी रहते थे वहाँ से, मतलब हम वहाँ पे रहते थे तो उधर का सारा स्कूल कॉलेज उधर बच्चों का है. हमारे बच्चों को भी जाना आना भारी पड़ रहा है, बगैर छुट्टियों की मतलब भेज दिया वहाँ से, भगा दिया बगैर बोले के तोड़ के. हमारी मांग ये है हमको वहीं बसाइए, नहीं तो हमको जो ऑर्डर हुआ है वहाँ से हटाने का, हाँ गवर्नमेंट का तो ऑर्डर है, सुप्रीम कोर्ट से हाई कोर्ट से सब ऑर्डर चल रहा है कि भाई वहाँ पे नहीं रहना, वहाँ पोजीशन बहुत ख़राब है, वहाँ पे मौत हो रही है दिन ब दिन, वहाँ पर नहीं रहना है पब्लिक को, पब्लिक को हटाओ बोल रहे. तो हमारे मंत्री जी को क्यों नहीं समझ में आ रहा कि हटाना चाहिए? हमको सिर्फ उनकी एक साइन की ज़रूरत है. कुछ लोग आए हमारे सामने बोल दिए, भाई भाई तुमको हम 500 रूम देते हैं, 600 रूम देते हैं, इतना नहीं चाहिए हमको. हमारे सारी पब्लिक वहाँ पर 5,500 लोग वहाँ पर रह रहे हैं, हम लोग जी रहे किस हाल में हमको मालूम है. इसके लिए हमको 52 दिन से हम लोग उधर छोड़ के आके फुटपाथ पे बैठे, मरने से अच्छा है हम फुटपाथ पे मरेंगे चलेंगे, लेकिन वहाँ पर हम नहीं जाएंगे. रिटर्न हमारा ये चैलेंज है, हम उधर जाएंगे नहीं, इधर ही मतलब रहेंगे. तो हमको प्रीमियर मतलब कोहिनूर हॉस्पिटल, कोहिनूर जो कोहिनूर के सामने जो बनी है कंपनी, वहाँ पर बहुत सारे रूम ये लोग बोलते हैं नहीं खाली है. वहाँ पर हम पता लगाया है, बहुत सारे लोग नगर सेवक भी बोल रहे वहाँ पे रूम खाली पड़ा हुआ है. उधर कम से कम 8,000 रूम उधर खाली है. हमारा कितना है हमको देने के लिए, जो खाली पड़ा वहाँ पर दे करके भी इतने रूम खाली पड़े हैं. हम 5,500 रूम की मांग कर रहे हैं, हमारी मांग को पूरी करो, हम यहाँ से जगह खाली करेंगे, नहीं तो हमारा ये अटल फैसला है. हमारे जो यहाँ पर साथी है हम सब इधर ही मतलब रह जाएंगे आज़ाद मैदान में. आज़ाद मैदान में आके हमारे अभी 4 दिन हो गए, कोई सरकार के कान में जू नहीं रेंग रही है. आपण पाहत आहोत इथे कशा प्रकारे एक मागण्या मागत आहेत इथले प्रकल्पग्रस्त. माहुल प्रकल्पग्रस्तांची ही आक्रोश आपण इथे पाहत आहोत. तुर्तास इथेच थांबतो, पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. साथियो जिंदाबाद जिंदाबाद.